नमस्कार मित्रांनो, इव्होल्युशन अप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. एक महत्त्वाची बातमी शिक्षक भरतीच्या संदर्भात आपल्या हाती आलेली आहे आणि ती बातमी अशी की आगामी काळात लवकरच शिक्षक भरती होण्याची शक्यता दिसत आहे. कारण त्याचं कारणही तसं महत्त्वाचं आहे. प्राथमिक शिक्षक संचालनालयाकडून एक नोटीस जारी करण्यात आलेली आहे आणि ती नोटीस काय आहे बघा, मी वाचतो. त्याचा नंबर दिलेला आहे 38 29 आणि 15 सप्टेंबर 2018 रोजी ती पब्लिश केलेली आहे. बघा, त्याचा विषय आहे पवित्र पोर्टलमध्ये बिंदू नामावली बाबत करावयाची कारवाई. म्हणजे काय, बिंदू नामावली कंप्लीट करण्यासंबंधी सगळ्या विभागांना त्यांनी आदेश दिलेले आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक तो दिलेला आहे आणि आपल्या कार्यालयात दिनांक 12/9/2018 रोजी आयोजित बैठक, त्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे. महोदय, उपरोक्त विषयाच्या वरील संदर्भीय शासन निर्णयानुसार संदर्भात पवित्र पोर्टलमध्ये बिंदू नामावली म्हणजेच रोस्टर अद्यावत करण्याबाबत दिनांक 12/9/2018 रोजी आपल्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. संदर्भीय शासन निर्णयात निर्देश केल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमध्ये बिंदू नामावली रोस्टर भरणारे व तपासणारे अधिकारी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहेत. बघा, खाजगी प्राथमिक माध्यमिक शैक्षणिक संस्था, प्राथमिक आणि माध्यमिक शैक्षणिक संस्था बिंदू नामावली भरणारे अधिकारी कोण आहेत, अध्यक्ष सचिव संबंधित संस्थेमधले. ठीक आहे, तपासणारे अधिकारी शिक्षण निरीक्षक शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक. खाजगी उच्च माध्यमिक शैक्षणिक संस्था, त्याचे अध्यक्ष सचिव संबंधित संस्थेचे, ते बिंदू नामावली भरणारे अधिकारी असतील आणि ते निरीक्षण तपासणारे कोण आहेत, शिक्षण निरीक्षक आणि शिक्षण अधिकारी. जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत त्यांच्या बिंदू नामावली कोण भरणार आहे, तर शिक्षण अधिकारी ते बिंदू नामावली भरणार आहेत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत ते तपासणारे अधिकारी असतील. महानगरपालिकेमध्ये प्रशासन अधिकारी शिक्षण अधिकारी हे असतील आणि नगरपालिका आयुक्त जे असतील ते तपासणारे व निरीक्षण करणारे अधिकारी असतील. त्यानंतर नगरपालिका, नगर परिषद व कटक मंडळे या येथील संस्था, तेथील प्रशासन अधिकारी जे असतील ते बिंदू नामावली भरतील आणि विभागीय शिक्षण उपसंचालक हे तपासणीस अधिकारी असतील. वरीलप्रमाणे कारवाई करण्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळवण्यात येत असून या संदर्भात पुढील कारवाई आपल्या स्तरावर करण्यात यावी. आपला विश्वासू आणि संबंधित जे आहे पत्र ते जारी करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तर डीएड बीएड झालेल्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आणि एक चांगली सुवर्ण संधी येत्या काळात येण्याची शक्यता आहे. शिक्षक भरती निघण्यासंबंधी एक अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे आणि मला आजच सकाळी माहिती मिळाली की मध्य प्रदेश सरकारने देखील 17,000 शिक्षकांच्या नवीन भरतीला प्रारंभ केला आहे. म्हणजे निवडणुका जशा जवळ येत आहे तसंच शासन नोकर भरतीच्या दृष्टीने अनुकूल होत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. मित्रांनो, तर अभ्यासाला लागा, वेळ दडवू नका, परीक्षा नक्की येतील. मेगा भरती येणार आहे, शिक्षक भरती येणार आहे, कारण निवडणुका डोक्यावर आहेत. तर यासंबंधी अजून काही नवीन अपडेट मला मिळालं तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी कळवत राहील. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून नोकरीसंबंधी लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.